गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसानं शुक्रवारपासून पुन्हा सुरुवात केली आहे आज राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात पावसाची संततधार होती दिवसभरातील आठ तासांमध्ये राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात एकतीस मिलीमीटर पाऊस झालाय धरणाचा पाणीसाठा आठ हजार दोनशे ब्याऐंशी पूर्णांक अठ्याहत्तर दशलक्ष घनफूट आहे धरणातून सातशे क्युसेक्सनं भोगावती नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे पावसानं पुन्हा सुरुवात केल्यानं बळीराजा सुखावलाय